नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येलोय. तर मित्रांनो, आज हनुमान जन्मोत्सव सोहळो. तर मित्रांनो, त्याच्यासाठी मी जातलंय आमच्या सर्जकोटमधील हनुमान मंदिरात. तर मित्रांनो, थंय जा का असतात, हनुमान जन्मोत्सव सोहळो कसो साजरो केलो जाता, ह्या सगळ्या आजच्या व्हिडिओत तुमका दाखवतलंय. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ घेऊन येत रवान. जर तुमका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओंका लाईक करा, त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बाजूक दिलेली बेल आयकॉन त्याच्यावरती हिट करा. सोबतच कमेंट करून सांगत जावं की व्हिडिओ कसे होतात ते. तर मित्रांनो, चला जाऊया आपण मारुतीच्या मंदिरात. वाजले सकाळचे 5:30 आणि मी निघतो होय. किती वाजता काय होतं त्या सगळा तुमका दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मित्रांनो, जाऊया. तर मित्रांनो, येऊन पोचलो आपण सर्जकोटमधल्या श्री हनुमान मंदिराचे आहे सर. बाहेरनं मी मंदिर दाखवते, त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन दाखवते. बघा, आता आपण आत जाऊया आणि तुमका पण आत नेते आणि दाखवते की कशाप्रकारे तयारी झाली आहे, कशाप्रकारे सजावट केली आहे. चला आत जाऊया आपण. बघू शकताच तुम्ही, मी अशा प्रकारे पुढे येईल. आतमध्ये थोडीफार माणसं येलेली होती. आता मी तुमका दाखवतो इथं की ह्या हनुमान मंदिर किती जुनं आता बघू शकताच तुम्ही. 1876 सालमधलं हे हनुमान मंदिर असा. हनुमानाचं जन्म म्हटल्यावर फळाही असतलीच, मग बघू शकताच तुम्ही फळांनी आणि गोंड्यांच्या माळांनी कशाप्रकारे मंदिरात सजावट केली आहे. सोबतच फुगे पण लावले, त्याने सगळं आकर्षक कसा दिसतं या दाखवतो आहे तुमका, तुम्ही पण बघा. अशा प्रकारे सगळीकडे फळात फळा, त्यासोबत गोंड्यांचे माळा फुगे, ह्या बघून खूप प्रसन्न असा वातावरण वाटत होता. आज जाऊया मारुतीचं दर्शन घेऊया, तुम्ही पण माझ्यासोबत मारुतीचं दर्शन घ्यावा. चला, माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घेतलाच असतालाच. आता थोड्याच वेळात कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहेत आणि थोड्याच वेळात हनुमानाचं जन्मोत्सव पण चालू आहे. तर मित्रांनो, आता माका एक कमेंट होती की कीर्तनाचा आवाज नाही लिहिलो, मग त्यांच्यासाठी यापुढे कीर्तन पण त्यात ॲड केलं. त्या मारुतीरायांच्या चरण कमलांना वंदन करून आपण त्याच्या जन्म महिन्याच महिन्याच गोड शब्दामध्ये वर्णन. हे मारुतीराय म्हणजे अंजनीच्या प्रेमलक्षणा भक्ती म्हणून प्रसन्न होऊन कपाली शंकराने अंजनीच्या उदरामध्ये जन्म घेऊन तिला तर आनंद दिला, पण तो सर्व जगाच्या होतो. हे मारुतीराय म्हणजे तशा नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे भगवंत हा आपल्या भक्तावर जो आपली भक्ती करतो त्याच्या तेव्हा त्यावेळी अवतार घेण्याची अशी परिस्थिती निर्माण झाली. पृथ्वीवर राक्षसाने हैदूर घातला होता, रावणासारखे ते उन्मत्त होऊन यज्ञ बंद झालेले होते आणि अशावेळी अवतार घेण्याची पाळी भगिनी आली. हे जी अंजनी होती ती शिवशंकराची भक्ती करणारी असल्यामुळे ती सारखी त्या शंकराचं आणि असं हे करता करता या पृथ्वीवर पापाचरण वाढलं आणि पृथ्वी एकदम
हत्यार कापू लागली आणि आपलं वृद्ध ते वृद्ध आपण त्या भगवंताला सांगावं म्हणून पृथ्वी जर झाली गेली वृद्ध पळवाया अळवाया परमात्मा बळे मनाची वळवाया पृथ्वी भारकांत होऊन आपलं दुःख ब्रह्मदेवाला सांगावं म्हणून ती सर्व देवाना घेऊन ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेव सुद्धा त्याच्या इच्छा सर्व ज्ञान करून त्याने ओळखलं होतं की पृथ्वी खरोखरच या कलियुगामुळे अनाचार माजलेला आहे. त्याकरता त्याने सुद्धा अवतार घेण्याची तयारी केली. इकडे ज्याचा प्रताप ऐकुनी अवनीतल धाप तातयो देते त्यात शरणायाने पुत्र काले ज्याचा प्रताप ऐकून पराक्रम ऐकून आजूबाजूचे सर्व जगातील राजे लोक कंपवतात घाबरतात अशा त्या राजाने दशरथाने पुत्र कामेची यज्ञ अयोध्येमध्ये मांडलेले होते. पूर्वी दशरथ राजाने उत्तम प्रकारे चित्त पालन केलं होतं. त्या काळामध्ये सर्व प्राणी मात्र सर्व स्वतःमध्ये आनंदात दशरथ राजा स्वतः काळजी घ्यायचे आणि अशा वेळी त्यावेळी स्वर्गावर ऋषभपुराने स्वारी केली. त्यावेळी त्या मदतीकरिता दशरथ राजाला बृहस्पतीने पाठवून बोलावून पाठवलं होतं. त्याप्रमाणे दशरथ राजा स्वर्गावर गेला. देवांचे दाणादाण होऊन त्या ऋषभपुराने आणि त्यांना शेवटी देवांना जय मिळून दिला. तेव्हा त्या सर्व देवांनी त्या राजाला आशीर्वाद दिला. हे राजा ऐना वेळी तू भाऊ झाला आणि आम्हाला तू संकट मुक्त केलं. तुला चांगल्या पुत्र नाही तर तुला चांगली प्रत्यक्ष भगवंत या गोष्टी अवतार घे आणि तुला तुझं मला ते पूर्ण होत. तर आता तो वेळ केला गेला की पुत्र कामेची यज्ञ कर मग तू त्या योगे तुला असं सांगितल्याबरोबर अयोध्येला आलेल्या दशरथाच्या आणि सर्व नगर उड्या फिरणी उभारलेल्या आणि यज्ञाला सुरुवात पुत्रकामेची यज्ञ सुरू झाला. देशोदेशी ते राजे आले होते. निमंत्रण केलं त्याप्रमाणे ऋषीमुनी आले होते आणि त्या सर्व मंडळामध्ये नामभूतामध्ये यज्ञ चालू यज्ञ समाप्त हवनाती सत्वर वृद्ध पायस शत्रुचरणाला पावले हंसितोपी साष्टांगी नंदशत्रुचरणाला यज्ञ संपला. एकदम सर्व मंडळामध्ये शांत आहे आणि त्या यज्ञकुंडातून सूर्यासारखी कांती असलेला भगवंत अग्निनारायण प्रकट होता. त्या तेजाने सर्व स्वामंडप पूर्ण केला. त्या अग्निनारायणाच्या हातामध्ये पायस पात्र होतं. त्या पात्रामध्ये पायस त्या अग्निनारायणाला पाहता दशरथ राजाला आनंद झाला. या हेतूने ज्या इच्छेने हा यज्ञ केला ते प्रत्यक्ष नारायण प्रकट झाले. ते आपल्या आणि सर्वांनी त्या नारायणाला नमस्कार केला. दशरथांनी सुद्धा आपण आपण नमस्कार केला आणि तो अग्निनारायण त्या दशरथाला हे दशरथा हे मायापात्र हे आणि आता हा जो प्रसाद आहे तो या तिन्ही राण्यांना वाटून दे. त्या भक्षण केल्यानंतर त्या गर्भवती होती आणि तुझा हा जो निपतीपणाचा डाग आहे तो उत्तर आहे. काही काळजी करू नको. अरे प्रत्येक गोष्टीला वायू लागतो. आपण जमिनीने जर ही रोजली रोवली तर ताबडतोब त्याचा वृक्ष होत नाही. रोप होतं हळूहळू वृक्ष होतं फुलं पडायचं मग पडायचं. तसं त्यावेळी तुझा पुत्र प्राप्तता योग येईल त्यावेळी तुझा पुत्र म्हणत आणि सांगितलं आणि पायस पासून दिलं त्याच्या हातामध्ये आणि अग्निनारायणच्या कुंडामध्ये गुप्त तिकडे राजाने क्षणाचाही विलंब न लावता त्या पायसा तीन भाग केले आणि प्रथम भाग कौशल्यला दुसरा भूमितीला आणि तिसरा भाग कैकेयीला दिला. कैकेयीला शेवटी भाग दिल्यामुळे कैकेयी संताप शेवटी कारण असा नियम होता की दशरथाच्या कुठली वस्तू द्यायची असेल आधी तो कैकेयीला द्यायचा आणि बाकी पण यावेळी तसं काही राज्याने केलं नाही.
आणि ती संतापली आहे काही काही आणि अपराधी अपमानो परी मला हाऊ या अवने तुझे सवी फुलं की लगा कधीन आलो अपमान करून दिलेला हा भाग मला नको जळवतो आणि हा रघुपण वंशाने हा वंशाचा फोन कधीही न या भाई बोले या भाई बोले तो अपमान एक धारी ए उनी पिंड झटपटी लाय सत्कार आणि याची रागा रागाने ता तवाने ती बोलते तो ती राखा संजाक्षणेच्या सोबत टाकते आणि तिचा हातेच्या हातात तिचा पिंडा उचलला आणि आकाश समावृत्ती शांत आहे श्री पंडित तरीचा आवाज येतो अशा शांत काही केला आहे असं काय बोलत उत्साहची रडू लागली हे काय झालं आणि भाग रागावती आणि त्याच्यामुळे हा परम डोकार घडला म्हणून मनुष्याने कुठल्याही गोष्टीचा विचार शांतपणे त्यावेळी राग येईल संताप येईल त्याच्या भगवंत चिंतन करावं जसं अग्निवर आपण पाणी भरल्याचं अग्नि निघतो त्याप्रमाणे रागाला शांत करण्याचं कारण भगवंताचं चिंतन आहे तरच तू शांत आणि एकदा त्या रागाने मनुष्याचा संचार केला मग त्याला तिथून शोध लावलं पाहिजे हो मातंगाला विचार झाला तर आंघोळ करून आपण तीर्थ होऊ शकतो पण रागाला एकदा आत्म्याने प्रवेश केला तर घालू शकत नाही किंवा हा परिणाम सगळा रागा संतापण किंवा आता उठत नाही पण प्रत्येक गोष्ट जी घडते त्याला काहीतरी कारण असतं आता कैकईच्या हातातील हा जो परिणामांश होता तो गायीने उचलून त्याला कारण काय तर त्याला कारण असं की त्यावेळी ती जी घाळ गेली ती घाळ म्हणजे अशी होती शापग्रस्त अशी होती की ब्रह्मदेवाच्या दर्पणाला म्हणजे नाचत असताना तिने त्याला शाप दिला होता ब्रह्मदेवाने की तू माझ्या कार्यक्रमामध्ये विघ्न आणलं मग तू घाळ होऊन संचार करते आपल्याला घाळ होते असं सांगितलं होतं त्यावेळी ती एकदम लज्जित झाली आणि नम्रतेने म्हणाली महाराज मला याच्या मुक्त करा त्यावेळी सांगितलं होतं त्यांनी तू मुक्त होतो जेव्हा तू कैकईच्या हातातून तू पिंडावत असेल तो ज्यावेळी तू अंधेरीच्या हातामध्ये टाकशील त्याच वेळी तू याच्या मुक्त प्राप्त होईल तेव्हा ती गेल्यानंतर हा घाल घेऊन गेली तिकडे काय झालं तिकडे त्या सर्व राणीने तो भाग होता कौशल्य आणि सुमित्रा तिने आपल्यातला थोडा थोडा करतो त्या कैकईने दिला आणि अशा तिकडे सर्वांनी लोक पिंड भक्त केला आणि काही ठिकाणी सुग्रीव सैन्य दिलं होतं त्याच्यामध्ये सुग्रीव सैन्यामध्ये केसरी नावाचा वानर तो होता तो महाबलाढ्य आणि त्याने सर्व वेदांत सर्व अध्ययन केले होतं आणि त्याची जी अंजनी ती शमुख पर्वतावर बसून त्या शंकराचं ध्यान करीत होती आणि खूप सात सहसवर्षेपर्यंत मौन धरवणी तपादंत राजराव महाकांत प्रसन्न झाला तेव्हा सात सहसवर्षेपर्यंत त्या अंजनीने शमुख पर्वतावर बसून त्या शंकराची आराधना केली आणि त्यावेळी प्रसन्न झाली हे वृत्त दुर्जटीला पळले म्हणून गिरी पाला हे बुल्या गिरी
शिवपर्वतावर बसून अंजलीच्या शिवशंकराचं ध्यान करून कशाला तर पुत्र व्हावा म्हणून. मग त्या प्राणी पुत्र तपश्चर्या 7 वर्षापर्यंत त्यांचं ते शंकर प्रसन्न झाले आणि अंजलीच्या समोर येऊन उभे आहे. त्या पांडे आपल्या रंजन बरोबर बरोबर मारुतीला घेत आणि म्हणाले अंजली कडे उघड तुझ्या उद्देशाने काय ते तप केलंय तू था शंकर भक्तांचा कणपत म्हणून भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करणार. त्यावेळी अंजनी बळे उघडून बघितले तर समोर शिवपार्वत उभी आहे. ते म्हणते भगवंता माझी फक्त एकच सद्गुणे आपल्या देवला महादेवा ज्ञाती ज्ञाती रामदेवी सेवा मला सुदृढ सशक्त बलवान असा पुत्र दे आणि त्याची त्याने त्या राम प्रभूची नित्य सेवा करावी. त्यावेळी शंकर म्हणाले हे तो तुझ्या उतरी राक्षस मोल दुखवाया तत्तो सर्व दुखवाया. मी स्वतः तुझ्या उदरी जन्म घेऊन येतो की हे जे तुला राक्षस मानले त्यांचा नायनाट करायला आणि तुला सर्व जणी तुला पर्या भूतरणी रहा अजनी स्वंत हे जल लोक प्राणे असतो मिस जील लोक तू आता असं कर तशी तू आता बसलेली आहे तशी तू गोंधळी पसरून बसू द्या. मग कावी की आता एकदा संसाराचा वारा देईल आणि त्या वाऱ्याच्या वेळी वायू रामचंद्रांत गीत गात गुण गात निघून गेले आणि इकडे अंजनी होती तिने प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे तरुणी सांगितल्याप्रमाणे आकाश संचित्र करण्याची घार होती. त्या ती घार घेऊन त्या अंजलीच्या मूर्तीमध्ये पिंड टाकला आणि अंजलीचं भक्षण केलं आणि इकडे काय झालं इकडे हे झाल्यानंतर तो चैत्रेमाचे पौर्णिमांचर महाबल आणि अशा रीतीने अंजलीने तो प्रसाद भक्षण केल्यानंतर अंजली गर्भवती राहिली आणि हनुमंत त्या अंजलीच्या आणि अंजली आता मृत्यू होणार हे आणि हनुमंताच्या रूपाने आपल्या त्या भगवंताचं शिवशंकर पाहायला मिळणार म्हणून आकाशामध्ये देवाने गर्दी केलेली आहे. आकाशामध्ये सर्व जमलेले आहे आणि हा वेळ सूर्योदयाचा ते सूर्याचं बिंब लाल असं डोळ्याच्या वर आलेलं होतं आणि इकडे शीतल असा सुंदर सुगंधी सुगंध फुटलेला आहे वारा सुटलेला आहे. काही आपापसंत वैर विसरून शिवशंकर मातीच्या रूपाने जन्म घेणार हे आलेले आहे. आणि मारुतीच्या जन्माची वेळ आलेली आहे. ऋषी भक्ता सरळ सर्व मारुतीचं रूप पाहण्याकरता उत्सुक झालेली आहे आणि वातावरण एकदम सुगंध आणि अशा वेळी आणि ती तो वेळ सूर्योदय झालेला होता सूर्याचं बिंब वर आले टिकलेल्या काळासारखी सूर्य लाल आणि अशा मी अंजनी प्रसन्न होऊन मारुतीचा जन्म झालेला आहे. राम राम
तर मित्रांनो बघलास की कशा प्रकारे श्री हनुमानचं जन्म झालो हा. आता जस्ट मी घराकडे येईल, 7 वाजले आहेत. त्याच्यानंतर संध्याकाळी दिंडी वगैरे हा बघूया. आपण कामावर नाहीनंतर जर पॉसिबल झालाच आणि जर शूट भेटला तर त्या दिंडीचा पण शूट याच्यात मी ॲड करीन. तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघला असाल तर खूप खूप धन्यवाद. चला मित्रांनो भेटाय थोड्या वेळा. तर मित्रांनो तुम्ही सकाळपासूनची व्हिडिओ पूर्ण बघला असालच. त्याच्यात मी हनुमान जन्मोत्सव सोहळो त्याचसोबत आता जी दिंडी होती ती दाखवलं. तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत राहून. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. त्याचसोबत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूक दिलेली बेल आयकॉन आहे त्याच्यावरती हिट करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमका मिळतील. चला मित्रांनो भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या.